मैदानात आत मध्ये दाखल होत आहेत ओपनिंग फलंदाज, आघाडीचे फलंदाज अजय आणि विकास। विकास हा बरेच वर्ष क्रिकेटची सेवा करतो वारणेवाडी संघाकडून, त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे आणि त्याचबरोबर सागर धोंडे यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झाले। आयोजकांच्या वतीने, रामेघर मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत। अजय स्ट्राइक वर असणार ओम एक आणि पंचांचा इशारा, तो सामना ऑन होतोय। सागर निघतोय अजय याच्यासाठी, यावेळी ड्राइव्ह केलाय पॉइंटच्या दिशेने, एक धाव मिळेल आणि एका धावेने धावेचा श्री गणेश केला पहिल्या चंडूवरती। आणि त्याचबरोबर अक्षय माने यांचं देखील सुनील मस्कर यांच्या बरोबरीने आगमन झालंय, त्यांचं देखील या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत। पहिली धाव आणि पहिल्या धावेने श्री गणेश होतो वारणेवाडी संघाचा। विकास यावेळी स्ट्राईकला खेळेल, काय ड्राईव्ह केलाय मात्र चेंडू हवेमध्ये, काय होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या दूरवरती चेंडू ट्राय होतो आणि एक धाव मिळते। पॉवर प्लेचं षटक, या षटकामध्ये सागर हा केएसकेचा एक चांगला म्हणून ओळखला जातो नावाजलेला गोलंदाज आहे। वेंगळे संघाकडून अनेक सामने त्याने आपल्या संघासाठी एक हाती जिंकून दिलेत असा गोलंदाज आहे। मात्र त्याच प्रतिस्पर्धी असणारा अजय शिंदे, विकास शिंदे त्याच ताकदीचे फलंदाज वारणेवाडी संघाकडून इथे मात्र सागरला सामोरे जातील। ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, फुल करण्याचा प्रयत्न होतोय, प्रयत्न फसतोय, निर्धाव चंडू जातोय। दोन धाव धावपळीवर लागतात। पहिला षटक षटक मार्गस्थ असताना सागर याच्याकडून वेंगळे संघ, पुन्हा एकदा अजय याच्यासाठी, काय होतंय ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, इथे प्रयत्न फसतोय चंडू हवेमध्ये, काय होतंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खाली येतोय मात्र झेल सुटतोय। गरज नाही मला वाटतं पहिला षटक खेळून काढण्यापेक्षा चेंडू पर्यंत पोहोचलं पाहिजे, तुम्ही बॅकफुट वर जाऊन खेळाल तर चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होणार, कुठेतरी चेंडू वरती जाऊन खेळलं पाहिजे। चेंडू तुम्हाला पार करायचे असतील, सीमा रेषेच्या दिशेने पाठवायचे असतील। हॅलो हॅलो, इथे काय होतंय, लांबून खेळण्याचा प्रयत्न केला, कोलून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय विकास, मात्र चेंडूवर जाऊन खेळला पाहिजे। हॅलो हॅलो हॅलो, हॅलो हॅलो, काय होतंय चेंडू हवेमध्ये आहे आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय। इथे मात्र फसतोय, ज्या पद्धतीने चेंडू कलेक्ट करायचा होता त्या पद्धतीने चेंडू कलेक्ट झाला नाही आणि साधा सोपा झेल देऊन तंबूच्या आसऱ्याला परतताना दिसतोय विकास। सागर याचं अतिशय चांगलं षटक, पहिल्या षटकामध्ये धाव स्कोर वरती धाव लागत आहेत त्या म्हणजे 3। आता नवीन फलंदाज आतमध्ये येतोय सुभाष, या नवीन फलंदाजावरती पूर्णपणे मदार असेल वारणेवाडी संघाची आणि आपला दमखम दाखवून। हॅलो नक्कीच आपला दमखम दाखवण्याची ही नामी संधी दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी आहे, अजय आणि सुभाष। कुमार शेट्टे याच्या हातामध्ये चंडो, केएसके प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून या खेळाडूची निवड झाले तो कुमार शेट्टे। इथे काय होत आहे चंडूला चांगली आवाज तर चांगला आला या ठिकाणी, चौकार षटकार पंचांचा इशारा आहे ना बाकी, सुपर कनेक्ट पाहायला मिळाला, बॅट आणि बॉलचा अतिशय चांगला ताळमेळ, सुरेख संपर्क आणि त्या ठिकाणी सांगायचं पंचांचा इशारा आहे ना बाकी आणि हा चौकार।
नक्कीच दोघनी फलंदाजांवरती मदार असणार आहे, चमक दमखम दाखवण्याची ही नामी संधी दोन्ही फलंदाजांना असणार आहे सुभाष आणि अजयला। पहिल्या चंडूवरती खणखणी ते चौकार खेचून मात्र सुभाष यांनी चांगली सुरुवात केली वारणेवाडी संघासाठी। कुमार शेट्टी आयकॉन आहे, यावेळी ड्राइव्ह केलाय, काय होतंय त्या ठिकाणी, मात्र सरळ स्थिरावतो तो क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये। ऑफ साइड ची फिल्डिंग मात्र अजूनही चांगली सजवलेली दिसते ती वेगळे संघाने, तीन फिल्डर पॉइंट कव्हर पॉइंट आणि गलीच्या दिशेने आहेत। यावेळी ड्राइव्ह केलाय, आपला दोन फटका आहे कार्पेटच्या सहाय्याने, चंडू जातोय सीमारेषेलगत, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाते। दोन धावांची नामी संधी होती मात्र सुभाष थांबवतोय। आठ धावा स्कोर वरती लागते कुमार शेट्टे, गोलंदाजी मार्कोर आता मात्र अजय स्ट्राइक एंड वरती खेळेल। आणि डिक्लेअरच्या रूपाने एक धाव मिळते, फरसावून येण्याचा खेळण्याचा प्रयत्न, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसतोय। एकच धाव मिळते, एका धावेवर धावसंख्या जाऊन पोचते नऊ वरती। या ठिकाणी कव्हरच्या डोक्यावरून बराचसा फोल करण्याचा प्रयत्न, मात्र येथे प्रयत्न फसतोय। चंडू मध्ये गती परिवर्तन पाहायला मिळालंय, व्हेरिएशन पाहायला मिळते, स्लोअर पद्धतीचा चंडू चकवला गेला फलंदाजाला, मात्र चंडूचा अंदाज घेणं गरजेचं आहे। चंडूची गती, चंडू परे पडेपर्यंत वाट पाहणं गरजेचं आहे, त्यानंतर तुम्ही चंडूला दिशा देण्याचं काम करा। पुन्हा एकदा निघतोय कुमार शेट्टे, सुभाष याच्यासाठी ड्राइव्ह केलाय, काय होतंय, चंडू हवेमध्ये, त्या ठिकाणी गणेश आहे, कोणतीही चूक करत नाही आणि सुभाष बाद होतोय। थोडेसे प्रयत्न तोकडे पडले, ताकद कमी पडली, थोडी ताकद लावली असती चेंडू सीमारेषे पार धाडण्यामध्ये यश आलं असत, मात्र कुठेतरी ताकद कमी आणि चेंडू स्थिरावतोय गणेशाच्या हातामध्ये। दुसऱ्या गाड्याचं पतन होतंय, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागतायत, दहा, दोन गडी बाद दहा। आता नवीन फलंदाज येतोय शंकर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे तो गणेश वेंगळे संघाकडून। शंकर शिंदे स्ट्राइक एंड वरती, या ठिकाणी सुभाषच्या जागेवरती आलेला हा खेळाडू शंकर शिंदे जुना जाणता अनुभवी खेळाडू आहे, बरीच वर्ष क्रिकेटसाठी सेवा करताना पाहायला मिळतोय। यावेळी अचूक टप्पा, सुरेख चंडू, निर्धाव चंडूची या ठिकाणी सुरुवात होते गणेश याच्याकडून। निर्धाव चंडू धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या दहा, नक्कीच अजय याला स्ट्राइक देण्याचं काम केलं पाहिजे, ड्राइव्ह केलाय चंडू, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सागर अतिशय चपळाईने चंडूवरती झडप घालतोय आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल। धाव स्कोर बोर्ड हलत्यावर ठेवावा लागेल, खराब चंडूचा खरपूस समाचार घ्यावा लागेल, हे तंत्र नक्कीच फलंदाजांना अवलंबावं लागेल। गणेश निघतोय, अजय याच्यासाठी काय होतंय, कार्पेटच्या सहाय्याने ड्राइव्ह केलाय चंडू, मात्र सरळ स्थिरावतो तो क्षेत्ररक्षक कुमार शेट्टी याच्या हातामध्ये। सुरेख चंडू होता, यॉर्कर पद्धतीचा चंडू, एका मोठ्या फटक्याची नक्कीच आवश्यकता असणार आहे वारणेवाडी संघाला। काय होतंय आणि इथे नाहक मला वाटतं गडीबाद केला तो अजय याने, गरज नव्हती। चार षटकांचा खेळ शिल्लक शेष आहे अजूनही, या षटकातील काही चंडू शिल्लक, शेवटचं षटक चौथं षटक अजून बाकी आहे।
नवीन फलंदाज आदित्य, दोन षटकारांची आवश्यकता नक्कीच या सामन्यामध्ये असणार आहे वारणेवाडी संघाला। अजय करामत करेल का? जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाही। पिचिंग झाल्यानंतर डोळे झापून फटका मारण्याचा प्रयत्न केला जातो की काय असं वाटतंय। खराब शॉट सिलेक्शन, काही अशा फलंदाजीचे वारणेवाडीला गरज होती चांगल्या फटकेबाजीची। इथे मात्र फंबल होताना पाहायला मिळतो वारंवार, खराब आणि खराब शॉट सिलेक्शन। या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय सुनील दादा मस्कर, समाजसेवक घनसोली, एक उमदे व्यक्ती मित्र, जबरदस्त असं नेतृत्व घनसोली विभागामध्ये त्यांच्या मार्फत पाहायला मिळतं, यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो। सन्माननीय मधुकर बेवराम कदम यांच्या हस्ते सुनील दादा मस्कर यांचा सन्मान केला जाईल। मी त्यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारायचा आहे। यावेळी सुरेख फटका ड्राइव्ह केलाय, लॉंग यांच्या क्षेत्रामध्ये चौकार वसूल करतोय, अशा फटक्यांची गरज आहे को वारणेवाडी संघाला। सुनील दादा मस्कर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। नक्कीच दादा आपले येणे या मंडपाची, या स्टेजची, या कार्यक्रमाची शोभा वाढली, आपलं खूप सारं आभार धन्यवाद आम्ही मानतो। त्याचप्रमाणे सागर दादा धोंडे यांचा देखील सन्मान केला जातोय। मी विनंती करेन एकनाथ दादा कदम यांच्या हस्ते सागर दादा धोंडे यांचा सन्मान केला जाईल। एकनाथ दादा कदम तर शेवटचं षटक आणि या षटकामध्ये गोलंदाज विठ्ठल अजय याने या ठिकाणी या चंडूवरती फटका चौकार वसूल केला होता। वाईटचा इशारा होता, नक्की शेवटचा षटक आणि अजय नक्कीच प्रयत्न करेल चौकार आणि षटकार वसूल करण्याचे। या ठिकाणी नामी संधी, कारण बराच काळ त्याने मैदानावरती काढला, इथे संधी मात्र त्याला उपलब्ध असणार आहे। मागच्या चंडूवर सुरेख फटका, कारण एक क्षेत्र जवळजवळ खाली आहे, या ठिकाणी कोणताही फिल्डर नाही, ते क्षेत्र निवडलं आणि चौकार वसूल केला। येथे काय होत आहे, खराब आणि खराब शॉट सिलेक्शन। त्याचप्रमाणे प्रमोद धोंडे यांचा सन्मान केला जातोय, सन्माननीय गणेश दादा कदम यांच्या हस्ते सन्मान केला जाईल। अजय याची खेळी संपुष्टात येते, नक्कीच खराब शॉट सिलेक्शन। यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, खेळून काढावं लागलं होतं, पुन्हा पुन्हा बॅकफूट वर जाऊन तुम्हाला चेंडू फटकेबाजी करायला मिळतील हे नक्कीच सांगता येणार नाही। अजयची जागा घेतो नवीन फलंदाज, या ठिकाणी सन्मान केला जातोय। महादेव शिंदे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। शेवटचा आणि अंतिम षटक वेंगळे जेएससीसी संघाकडून, नक्की सुनील दादा मस्कर आणि त्यांचे साथी सहकारी या व्यासपीठावर आलेत, या व्यासपीठाची शोभा वाढवली आपला। या ठिकाणी आम्ही मान सन्मान ठेवतो, धन्यवाद दादा। विठ्ठल गोलंदाजी मार्कवर, महादेव याच्यासाठी स्लोअर पद्धतीचा चेंडू ड्राइव्ह केलाय, चेंडू हवेमध्ये, सागर चेंडूच्या दिशेने येतोय आणि एक धाव मिळते या फटक्यावरने, धाव संख्या जाऊन पोचते। एकोणीस या आकड्यावरती विठ्ठल आदित्य याच्यासाठी यावेळी ड्राइव्ह केलाय, चेंडू येतोय लॉंग वनच्या क्षेत्रामध्ये, काय होतंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जातंय। दोन धावा
या फटक्यामध्ये सर एक फटका होता, दोन धावा अर्जित केल्या जातात, दोन धावे बरोबर धाव संख्या जाऊन पोहोचते 21 वरती। शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक अतिशय जखडून बांधून ठेवले, रोखून ठेवले ते वारणेवाडी संघाच्या फलंदाजांना। सुरेख गोलंदाजी आणि सुरेख गोलंदाजीसाठी माहिर आहे, प्रसिद्ध आहे तो वेंगळे जेयूसीसी संघ। या चेंडूवरती चौथी धाव, दोन्ही फलंदाजाचा चांगला ताळमेळ पाहायला मिळाला आणि एक धाव अर्जित केली। नक्की चांगल्या गोलंदाजाचा भरणा आहे तो जेयूसीसी वेंगळे संघाच्या भात्यामध्ये, एकापेक्षा एक असे सरळ गोलंदाज पाहायला मिळतात। मात्र कुठेतरी कुछ कमी फलंदाजी पाहायला मिळाली ती वारणेवाडी संघाच्या फलंदाजांकडून। ड्राइव्ह केलाय पॉइंटच्या दिशेने, एकच धाव मिळेल महादेव याला। आणि याबरोबर षटक संपतात, चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागतात। चोवीस धावांचं आव्हान असेल ते वेंगळे जेयूसीसी। वारणेवाडी संघ मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, सरासरी सहा धावांच्या गतीने या ठिकाणी धावा करायच्या आहेत। मात्र या धावा कशा पद्धतीने डिफेंड करतायत हे पाहणं गरजेचं ठरेल ते वारणेवाडी संघाचे गोलंदाज। चला मैदानाचा ताबा घ्या। यानंतरचा होणारा सामना आपटी ओर्सेस विजय संघ, आपटी संघाचा संघ नायक तयार राहायचे। आपटी संघ अक्षय कदम, यानंतरचा होणारा सामना वारणेवाडी वर्सेस जेयूसीसी या दोन संघाच्या दरम्यान जो विजयी संघ होईल या विजयी संघाबरोबर आपटी संघाचा सामना होईल। आपटी संघाच्या संघनायकाला विनंती असेल की यानंतर लगेचच तयार राहायचंय। चला गोलंदाजी वेगळे संघ फलंदाज पाठवायचे आहेत। चोवीस धावांचं आव्हान नक्कीच डिफेंड करेल का वारणेवाडी संघाचा लेजंड क्रिकेटर शंकर शिंदे याच्या हातामध्ये या खेळाडूने आपल्या फलंदाजीच्या जोरावर भला भला फलंदाजाला नाचवलंय। अनेकदा हॅट्रिक देखील याने संपादन केले सामन्यामध्ये। हा जुना जाणता अनुभवी खेळाडू जवळजवळ 22 वर्ष क्रिकेटची सेवा करताना आपण पाहतोय। या ठिकाणी चावी कोणाची, गाडीची चावी आहे कोणाची असेल त्यांनी घेऊन जायचंय। चला क्षेत्ररक्षण संस्थे वेंगळे जेयूसीसी संघाचे फलंदाज कुमार शेट्टे आयकॉन म्हणून या खेळाडूची केएसके प्रीमियर लीगला निवड झाली आहे। आणि दुसरीकडे असणार आहे तो सागर डावखुरा फलंदाज वेंगळे जे
दरम्यान पहिला षटक घेऊन तो वारणेवाडी संघाकडून पंचांचा इशारा होतो. सामना ऑन होते शंकर शिंदे कुमार शेट्टे याच्या करता आणि इथे खराब चंडू, खराब चंडूची सुरुवात सुरुवात श्री गणेशा पाहायला मिळते. नक्कीच 24 धावांचं या ठिकाणी डिफेंड करायचे आहेत, 24 धावा रोखायच्या आहेत. तर गोलंदाजी पहिल्या चेंडू पासून धारदार आणि अचूक टप्प्यावरती केली करावी लागेल. फलंदाजाला तंबू मध्ये धाडावं लागेल वारणेवाडी संघाच्या गोलंदाजांना. सुरेख चेंडू या पद्धतीने वारकर पद्धतीचा चेंडू, ज्या खेळासाठी ज्या चेंडूसाठी शंकर शिंदे ओळखला जातो त्या चेंडूची मात्र या ठिकाणी वापसी करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा निघतोय शंकर, ड्राइव करण्याचा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र काय होते त्या ठिकाणी एक चोरटी धाव आणि ती धाव पूर्ण होते. याबरोबर धाव फलकावर दोन धावा लागतात. सागर कदम या ठिकाणी गुणलेखकाचं स्कोरर, ऍज अ स्कोरर म्हणून काम पाहत आहेत. आज आमच्या बरोबर अक्षय कदम असेल, नारायण कदम असेल आणि सागर कदम देखील जोडलाय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा निघतोय शंकर, आता मात्र सागर डाव खुरा फलंदाज या ठिकाणी थोडेसे फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना पाहायला मिळतात. गणेश शिंदे, बजरंग कदम यांचं आगमन होते आयोजकांच्या वतीने, मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करायचं आहे. सागर याच्यासाठी चेंजेस, फील्ड चेंजेस करताना पाहायला मिळते. पॉवर पहिला षटक पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी दोन प्लेयर सर्कलच्या बाहेर असणार आहेत. मात्र शंकर शिंदे हा अशी गोलंदाजी काय अफलातून फटका खेळलाय पहा. बिडॉनच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला, सीमारेषेपार धाडला, चौकार वसूल केला तो सागर याने आणि या सामन्यातील पहिला चौकार वेंगळे संघाच्या खात्यामध्ये. खराब चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, या खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला. इथे काय होत आहे, पुन्हा एकदा फुलटॉस बीमरचा चेंडू, मात्र एक अवन डिक्लेअरच्या रूपाने एक धाव मिळते. एका धावीने संघाच्या खात्यामध्ये भर पडते. गडी बाद करावेत लागतील, धाव बार रोखाल. इथे मात्र खराब चेंडू आणि नोचा इशारा, बीमरचा चेंडू. या ठिकाणी अमोल दादा पार्टी यांचं आगमन झालंय आयोजकांच्या वतीनं, मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपणाला विनंती असेल की व्यासपीठावरती यायचंय अमोल दादा पार्टी. फ्री हिट असणार आहे बीमरचा नो, फ्री हिट असणार आहे. काय होतंय यावेळी, सुरेख चेंडू मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही सागर याला. धाव फलकावर धाव लागतायत त्या दहा. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ, एक चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला शंकर शिंदे, मात्र इथे थोडीशी खराब गोलंदाजी आपल्या नावाच्या. तरी धाव संख्या कमी असली तरी तितक्याच ताकदीने गोलंदाजी करणं गरजेचं आहे. यावेळी अफलातून फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील सुरेख होतंय. अजय याच्याकडून एकच धाव मिळते, फटका चांगला होता मात्र सरळ त्या ठिकाणी जातो तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव धाव पालकावर धाव संख्या लागते ती 11. अठरा बॉल 13 धावांची गरज. नक्कीच काहीतरी करिश्माच्या या सामन्यामध्ये वारणेवाडी संघाला वाचवू शकतो. पहिली आघाडीची बिनीची जोडी अजूनही मैदानाच्या हातामध्ये, अजय शिंदे याच्या हातामध्ये चंडू. कारण स्कोर या ठिकाणी बराच कमी आहे धावा डिफेंड करण्याच्या दृष्टीनं.
ए बाळा जरा खाली बस ना, खाली बस बाळा। अजय शिंदे साग साग कुमार याच्यासाठी डिक्लेअरच्या रूपाने एक धाव मिळते। चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि याच्यामध्ये एक धाव अर्जित करतोय अजय शिंदे। याचा पहिला चेंडू 17 चेंडू 12 धावांची गरज असणार आहे। कुमार शेट्टे इथे काय होतंय, चंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय आणि कोणतीही चूक नाही। कुमार शेट्टे याची खेळ संपुष्टात येते, एक मोठा मासा गळाला लावलाय। पहिला हादरा भेटतोय, पहिला गडी बाद होतोय, मात्र कुमार शेट्टे आपली या ठिकाणी भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीनं पार करून तंबूच्या आश्रयाला परततोय। थोडस नक्कीच मित्रांनो या ठिकाणी वारणेवाडी संघाने फलंदाजी चांगली केली असती, ती 35 धाव स्कोर वरती लागल्या असत्या तर नक्कीच सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं। मात्र गोलंदाजांना या ठिकाणी फलंदाजांनी संधी कमी ठेवले, तरी देखील क्रिकेट हे काही होऊ शकतं, शेवटच्या चेंडूपर्यंत लढलं पाहिजे, जिद्दीने लढलं पाहिजे। सागर यावेळी स्ट्राईकला, नवीन फलंदाज, काय होते, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, विकास चेंडूच्या खाली येतोय, काय होतंय आणि दुसरा हादरा, दुसरा गडी बाद। सुरेख गोलंदाजी अतिशय अचूक आणि या ठिकाणी विकेट टेकिंग टेकर गोलंदाजी म्हणावी लागेल अजय याची। मित्रांनो जीत आणि पराजित असते, मात्र सामन्यावरती खेळावरती आपली छाप सोडून जायचं असतं हेच दाखवताना पाहायला मिळतोय वारणेवाडी संघ। जरी धाव संख्या कमी असली तरी या कमी धाव संख्येमध्ये आम्ही टफ फाईट करू शकतो, लढू शकतो हे दाखवताना दिसतोय वारणेवाडी संघ। अजय याची सुरेख गोलंदाजी, इथे मात्र हॅट्रिकला चान्स, विनोद येतोय नवीन फलंदाज। प्रशांत स्ट्राईक एंड वरती, नो स्ट्राईकला असणार आहे तो विनोद। हॅट्रिकचा चान्स, अजय शिंदे ऑन हॅट्रिक, काय होते इथे, स्लोअर पद्धतीने अतिशय सुरेख चेंडू चकवला होता, मात्र गोलंदाजीचं नक्कीच कौतुक करेन अजय याच्या, अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। चार चेंडू, धाव फलकावर धावा लागतात 13, नक्कीच फाईट करण्याचं लढण्याचं या ठिकाणी काम करतो तो वारणेवाडी संघ। धाव कमी असला तरी या ठिकाणी चांगली लढत पाहायला मिळते, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, काय होतंय आणि खराब चेंडू, शॉर्टपिच चेंडूचा पुरेपूर फायदा उठवतोय विनोद, चेंडू सरळ जातो सीमारेषेच्या दिशेने, चार धावांनी करता। इथे काय होतंय, खराब फटका या ठिकाणी, नाही सरळ जातो सीमारेषे पार, सहा धावान करता। खराब चेंडू, खराब चेंडूचा खरपूस समाचार घेताना विनोद, बॅक टू बॅक बाउंड्री येत आहे, चौकारानंतर षटकार वसूल करतोय। गोलंदाज प्रथमेश,
एका धावेची गरज असताना प्रथमेश याच्याकडे हा चेंडू, सुरेख चेंडू आणि याचबरोबर विजयी संघ होते वेंगळे संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि पराभूत संघाचं कौतुक। मित्रांनो, पराभवातून शिकायचं असतं, उमदीने उभं राहायचं असतं, हेच या सामन्यातून शिकायचं आहे। दोन्ही संघांचं या ठिकाणी अभिनंदन। या सामन्याचा सामनावीर पुरस्कार जातोय